सांगलीत सह्याद्री ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून गुंतवणूकदारांना बारा महिन्यात दाम दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून तिघा गुंतवणूकदारांची पंचावन्न लाख त्रेसष्ट हजारांची फसवणूक केल्याचे शनिवारी उघड झाले याबाबत सुनीता गजानन मोरे वय चव्वेचाळीस राहणार चाणक्य चौक सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून फसवणूक करणाऱ्या कंपनीचे संचालक आणि प्रोपरायटर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय सुजाता नंदकुमार इंगळे राहणार कर्नाळ रोड काकानगर सांगली मनोज अशोक पाटील राहणार आष्टा आणि सचिन दादासाहेब कदम राहणार चोपडी तालुका सांगोला अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत संशयित आरोपी यांनी सांगली शहरात बिपिन मार्केट आणि काँग्रेस भवन जवळ सह्याद्री ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे ऑफिस थाटले या कंपनीच्या संचालक प्रोपरायटर यांनी फिर्यादी यांना सह्याद्री ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून गुंतवणूकदारांना बारा महिन्यात दाम दुप्पट परतावा देत असल्याचं सांगून फिर्यादीचा सा विश्वास संपादन करून त्यांना कंपनीत गुंतवणूक करण्यास भाग पाडले फिर्यादीने त्यांच्या भूलथापांना बळी पडून तेहतीस लाख रुपये बँक खात्याद्वारे आणि रोख स्वरूपात गुंतवणूक केले फिर्यादींना त्यांचे गुंतवणूक रकमेच्या सुरक्षेपोटी संशयित आरोपी यांनी त्यांचे बँक खात्याचे एकोणतीस लाख रुपये रकमेचे चार चेक आणि नोटरी करून दिली तसेच फिर्यादी यांना पाच लाख सत्त्याण्णव हजार रुपये परतावा दिला मात्र उर्वरित रकमेचा परतावा न देता त्यांचा विश्वासघात करून त्यांची आर्थिक फसवणूक केली फिर्यादी यांच्याप्रमाणे बजरंग तुकाराम पाटील यांची चौदा लाख रुपये आणि महेश पांडुरंग मासाळे यांची चौदा लाख साठ हजार रुपये रक्कम घेऊन फिर्यादीसह दोघांची मिळून एकाहत्तर लाख वीस हजार रुपये गुंतवणूक करून घेऊन त्यातील त्यांना पंधरा लाख सत्तावन्न हजार रुपये रक्कम परतावा देऊन त्यांची उर्वरित पंचावन्न लाख त्रेसष्ट हजार रुपये रकमेची सह्याद्री टेडर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक प्रोपरायटर यांनी संगणमत करून आर्थिक फसवणूक केले फसवणूक करणाऱ्या तिघांच्या सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस त्यांचा अधिक शोध घेतायत